मला एक लांबच्या नातळी गाडा भेटा इले हा त्याला मला भेटायचं आहे. अवर ओळखायचं रे नंद्रे. माझं नाव गोविंद गोखले. मी इथं थुले कॉलेजमध्ये आहे. प्रोफेसर आहे विज्ञानाचा. निंदल रे आय मीन तुम्ही भेटायला आला ना त्या मुलीचे नाव काय? ओह काय सी असं काय मी नुकतंच काढायला शिकतोय. त्यांचं नाव श्यामला धारवाडकर. श्यामला सकाळीच गेले धारवाडला. धारवाडला का? तुमचं काय काम होत काय? नाही काय नाही. पण त्या परत कधी येणार काही म्हणाला? ती कळीते म्हणाले होती तिच्या वडिलांच्या तार आलं काल रात्री ते सकाळीच निघून गेलं. अच्छा थँक्स. बघितलं होतं ना आपण मी ते फणस गाबाज होता घरी चिकट असतात त्याचे ना. असं मला वाटलं तुम्ही देशावरती दिसतात. हो पण तसा मी जन्मलो पुण्यात पण बोलते आम्ही खटावते. खटावते आता तुमच्या शेजारी जे कुटुंब राहत ते कोण? कोण गुप्पी म्हणून आहे म्हणजे कर्नाटकी आता हे बा तुम्ही गोविंद राहते मी हो तुम्ही शेजारी राहता. हो मी त्याचा बाप पाहुणा म्हणून इथं आलो. तुम्ही आपला काम धंदा सोडून मला मसाज गेलं. आंघोळीला गरम पाणी दिलं. हो दिलं जेवण तयार केलं. पण ही कर्नाटक फॅमिली इतकी वर्ष तुमच्या शेजारी एकाही माणसाची तुमची ओळख झाली नाही. हो ना. अरे गोविंदरावने वाटत. अरे कमाल आहे तुम्ही इतक्या लवकर कसे परत? डोकं दुखतंय माझं. आहे कशाने दुखत? काय नाही आणि धणक झाले गोविंदराव डोकं आणि आत्ता मोकळं करून देतो. कवळी नसतं खेळ तुमच्या तोंडमध्ये. अग ते असतं तर उठून पान वर नसतं काय होऊन बसलो आखणार नाही बरोबर. सकाळपासून हे असंच खेळतोय. कुठे गेलं कुठे माझ्या कवळी? कवळी नाही सापडायची तुमचं. मग खायचं काय? काय सांग नुंगले गो का अजगर सारखं गडगड गड गिळायचं असतं काय ते काऊ? मऊ मऊ भात केले गव्हाचं हुग्गी केले त्याला दात काय लागत होत. माझ कवळी केलं कुठं? तुमचं कवळी मला सापडलं होतं बघा. सापडलं होतं पण फुटलं की माझं कवळी तुला सापडलं आणि ते फुटलं. ते घडलं कसं गं श्यामंत? झोपायच्या टाईमला तुम्ही कवळी काढून खिडकीत ठेवलं. खिडकी उघडं सकाळी चिमणी आलं त्याला वाटलं काहीतरी खायचं गोड. ते उचललं आणि शेवग्याच्या झाडावर जाऊन बसलं. आज काय नाही म्हटल्यावर वदलं टाकलं बघा खाली शिळा तुटलं की हो. भाळ शिरवाय हे सगळं तुमचा अपराध आहे. अवय्या माझं हो कसं अपराध? हे घर भोवती जंगल प्रमाणे बाग लावलं. ते फुलझाड लाव गाई लाव धुई लाव आंबा लाव चिंच लाव आणखीन काय लाव हे धाडी नसत. ते चिमणी येतो कशाला आणि नंतर दात नेतो कशाला? जाण झालो श्यामा आला मधीच आलं हे. फोन नाही पत्र नाही तार नाही. आलं बरं झालं. हे तुला विचारूनच टाकतो बघा. सोमकुटी काय विचार नका बघा. पोरगी 6 महिन्यानं घरी येत आहे. असं काय केलं? बोललं गेलं नाही नमस्कार केला नाही काही. आता काय विचार नका बघा पोरगी. मी सांगते तुम्हाला ते मुलगं बघा नाही पसंत पडायचं तिला. काय झालं का नाही पसंत पडायला? चांगलं तरुण आहे शिकलेला आहे व्यवसाय करतो पिसा मिळवतो मोटर आहे बंगलो आहे. त्याच्यासाठी लग्न नाही करत होता. मग तुम्ही कशासाठी लग्न केलं? ते आत्ता कसं सांगायचं हो पोरगीला काय विचार नका झालं. हिंग या केवळ तेरू हिंग हिरतच. श्यामक्का गाणार पोरगी पुण्यात शिकलेलं हे दगडवीटचं कॉन्ट्रॅक्ट कसं काय पटायचं हो त्यांचं?
मग काय एखादा नाटकवाद्याचं बायको होणार आहे काय ते होईल नाटकवाल्याचं बायको होईल नाही तर लक्षात इतक्या गायात मार इथू यांना विधी किती गोष्टी हवलं पण माझे गाठ ना नवरा कसलाही मिळू दे मी एक नवा पैसा हुंडा देणार नाही मी घेतलं होतं का दिला असत दिला असत जरूर जरूर दिला असत तुझं बापलंच दिलं असत अगं पैशाचं फेरी घेऊन माणसं पाठीमागं लागलं होतं पण आम्ही खादीधारी अगंधी भक्त हुंडा घ्यायचं नाही असं आमचं प्रसिद्ध होत असू दे आपण घालायचं खादी आणि व्यापार करायचं टेरिल इन टेरिकॉटचं ते पैसा मिळवण्यासाठी देश मधल्या मनुष्याचं राहणीमान वाढलं पाहिजे कधी हा बदलतोय आपला भारत देश जोगच्या बरोबर आलं पाहिजे सौडीचं शास्त्र असू दे तूच जाऊन सांग म्हणतो तुला यंदाचं सराई म्हणजे पिवळं झालं पाहिजे 20 वर्ष पूर्वी होतात ना सम्राट काय आई तुझंच करायचं पुस्तक हो फेकून दिलं मी कुणी यांनी आणि कुणी उघडलं नाही मी त्यांनी अरे उघडलं होत पण कळणार काय कपाळ कानडी आहे ना ते त्या भाषेचा भारी राग आहे ना त्यांनी वाचलं नाही ना वाचतात तसे घेतले तशी फेकून दिलं नी पण त्यांनी उघडलं नाही ना उघडलं रे उघडलं उघडलं मग अरे त्याच एवढं घाबरायचं कशाला उघडलं तर उघडलं अगो बाई 8 वाजून गेले थांबो तुला शिरा आणून देते प्राध्यापक गोविंदराव गोखले यांना प्रेमादर पूर्वक श्यामा आकाशवाणी धारवाड समय ಬೆಳಗಿನ 7:30 ಈಗ ನೀವು ಶ್ರೀಮತಿ ಶ್ಯಾಮಲಾದೇವಿ ಧಾರವಾಡಕರ್ ಅವರಿಂದ ಒಂದು ಭಾವಗೀತ ಕೇಳುವಿರಿ ಗೀತೆ ರಚಿಸಿದವರು ಕವಿವರ್ಯ ಗೋವಿಂದ ಗೋಖಲೆ ಈಗ ನೀವು ಕೇಳಿದ ಗೀತವನ್ನು ಹಾಡಿದವರು ಶ್ರೀಮತಿ ಶ್ಯಾಮಲಾದೇವಿ ಧಾರವಾಡಕರ್ ಗೀತೆ ರಚಿಸಿದವರು ಕವಿವರ್ಯ आणि तुला सगळं सांगणार आहे खरंच सांगणार आहे तुझ्या कॉलेज मधली आहे अरे बोल कुणाचं होत आहे भजन भारत सांगणार रंगच आपल्या विंदनच असले हो का छान छान राधाकृष्णचं प्रेम छान व्यक्त करत चालला तू मला माहिती नव्हतं तू कविता करीत असशील म्हणून सहज केली होती एक कॉलेजच्या मॅगझिन मध्ये आली होती त्या हिने आली होती आपली टीम ही ती कुठल्या स्टेशन वरनं गायले पुण्यावर का नाही नाही पुण्याहून नाही आमच्या दोघांच्याही लक्षात आलं नाही कुठून गायले ते हा दोघांच्याही नाही लक्षात आलं आकाशवाणी वरून झाली म्हणायची क्लिअर ऑफ ऑल इंडिया रेडिओ धारवाड धारवाड पोस्टमन ए अप्पा पत्र या तू श्यामला धारवाडकर धारवाड आकाशवाणीकडे बंदितु अवरु रिडायरेक्ट माडी कशार सही सर प्रिय श्यामला तुझा गैरसमज झाल्याचं तुझ्या मैत्रिणीकडून मला कळलं होतं त्या दिवशी कॉलेज चुकून मी तुझ्या हॉस्टेलवर गेलो होतो तू धारवाडला गेलीस असं कळलं तुझी गाठ पडली नाही याच कारणामुळे मी आजारी पडलो वडील मला इकडे घेऊन आले आता प्रकृती ठीक आहे पण तुझी भेट झाली नाही तर ती पुन्हा बिघडेल तुझं गाणं ऐकलं काय वाटलं ते पत्रात कसं लिहू कुठे आणि कधी भेटशील ते कळव तुझा गोविंदा श्यामक्का
मालक हो मालक किती वीस ना आवा हा राम राम भाऊ हा रवा तू येतोय भेटले का राम राम हा हे आपले पोरगे बरं का वच्चे तुम्ही मुलगी सांगून आला असाल तर माझ्या वडिलांना भेटा त्यांचा पत्ता रावसाहेब अण्णासाहेब गोखले रिटायर्ड मामलेदार सड्यावर रत्नागिरी नमस्कार अरे हो भाऊ गेलतो तुझ्या रत्नागिरीले हो हे आता बुड्याले आमची वच्ची पसंत पडली है अयो मुंडे नाही तू काय नाही ग मग ठेवऱ्या नंतर मुलगी पसंत घेतळंत हे यल्ला गुल्ला तपास कर ना हे यायच्याशी रिश्ता जोडणं मा कठीण बापा याचा बुडा महावरा यायच्या घरी पोरगी देणं म्हणजे पोरीच्या बापाचे टाके दिले होईल का 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 अरे का 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 50,000 रुपये हुंडा मागते तुझा बाप कोण देईन आणि मी म्हणतो तुलेस का हिरे मारके टाकले एक सांगतो तुझे भाऊ अरे आपण वराडी माणूस आहो मालगुजार आहे अरे एखाद्या गरीबाच्या घरी पोट्टीले देईन का समजला आणि सासरा असून बापा बने दोघाले मी जन्मभर पोषीन हे म्हणतो तो सांगतो या बुड्याला जाऊन अरे कोणा रंग करते आमच्याशी चल वच्चे बाप तुम्ही उठा ना का अंबारी आणायला पाहिजे आता तुमच्या आईने मनुष्य मगा आपलं कसं होणार म्हणते मी माझे अप्पा हुंडा म्हणून एक पै पण देणार नाहीत आणि आमचे वडील 50,000 रुपये मोजून घेतल्याशिवाय राहणार नाहीत कशाला मला पत्र पाठवलं कशाला मला बोलावलं कशाला मला प्रॉमिस केलं कशाला माझ्या अंगाला स्पर्श केलं आपण आपण यातून काहीतरी मार्ग काढूया का माझा तुझा विश्वास नाही का मला तुझ्यावर खरं खरं प्रेम आहे खरंच पाणी आलं की गंगा जमणं व्हायचं थांबलं मिळायचं असं जे अनर्थ काही झाल्याशिवाय तुझ्या चेहऱ्यावर पासून भावायचं नाही तुझ्याबद्दल मी माझ्या मित्रमंडळीत काय सांगू तुझं माहितीये स्मायलिंग लेफ्टनंट सांग भाऊ काय झाले पत्र आले ठाकरे साहेब तुझ्या भावाचे पत्र आले काय नाही मग कुणाचे पत्र आले कुणाच मला काही दाखवले काय झालं तुला कुठे ते पत्र पण मला लिहिलंय ना ते अगं पण तुझ्या माझ्यात काय गुपित आहे का माझ्या पायात काटा उठला तर तुझ्या काटा संतो तुझ्या डोक्याला ऊन लागलं की माझं कार्य करत अगं दुसऱ्या महायुद्धाच्या आधीची जन्माची सुट्टी झाला पण काय समजले त्याचे पत्र घेऊन ये बघू Thank you.
काय माझा आणते अहो चष्म्याचं घर आहे चष्मा कुठं आहे सौगातोची आई सोबत सतींद्र कृष्णाने एक फोटो पाठवला आहे त्या फोटोवरून तुझ्यासाठी लक्षात येईल माझी इच्छा काय आहे याविषयी तुला कोणी विचारायला नको माझी निवड अगदी बरोबर आहे याच मुलीचे गाणे तुझ्या दिवशी व्हिडिओ ऐकले तीर्थस्वरूप रावसाहेबांना ही सुन कदाचित पसंत पडणार नाही ती कन्नडी आहे तिचे वडील हुंडा देण्यास अगदी विरुद्ध आहे रावसाहेबांनी नकार दिला तर मी लग्न करणार नाही एक महिन्याच्या आत अमेरिकेला जाईल पुढे आयुष्याचं काय व्हायचं ते होईल रावसाहेब भडकतील म्हणून तुला हे पत्र लिहिलंय राजिंदा सुधारला बाबा जेव्हा माहिती आहे ना तू अमेरिकेला आणि राजिंदा जेव्हा